हेलो 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 या ठिकाणी आपण सांगितल्यानुसार ज्या महापुरुषांचा पुतळा उभारण्यात येत आहे त्यांच्या विशेष शेवटच्या वाक्यामध्ये गात आहे एका महात्म्यामुळे, केवळ एका महात्म्यामुळे आणि केवळ एका महात्म्यामुळे एका महात्म्यामुळे कोटी नैनातिले एका महात्म्यामुळे कोटी नैनातिले वाहणारे अश्रू थांबले एका महात्म्यामुळे कोटी नैनातले वाहणारे अश्रू थांबले कारण एका महात्म्यामुळे कोटी नैनातले वाहणारे अश्रू थांबले ज्योतिबा 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 कैवारी लाभले 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 एका महात्म्यामुळे कोटी नैनातले एका महात्म्यामुळे कोटी नैनातले वाहणारे अश्रू थांबले ज्योतिबा कैवारी लाभले 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 ज्योतिबा कैवारी नंबर एक मध्ये पूर्वी काय होत पूर्वीची अवस्था का होती नैनातल्या सुरू का थांबले पाळली जायची पशुपाणी गुरे पाळली जायची पशुपाणी गुरे मनसाचा जथा पाण्याचा ती फिरे पाळली जायची पशुपाणी गुरे पाळली जायची पशुपाणी गुरे मनसाचा जथा पाण्याचा ती फिरे मनसाचा जथा पाण्याचा ती फिरे मनसाचा जथा पाण्याचा ती फिरे मनुचे सांगिले मनुचे वागिले मनुचे सांगिले मनुचे वागिले त्याचे त्यालाच हे शोभले कैवारी ज्योतिबा लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा Thank you.
युगाचा तिथे उदय आणि मग नंबर दोन मध्ये ऐकत आहे जम हे लावले ज्योतिबा चेरधय जम हे लावले ज्योतिबा चेरधय जाहला त्या क्षणी नवयुगाचा उदय जाहला त्या क्षणी शूद्राचे मन मिलन ज्योतिबाच चलन शूद्राच 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 मन मिलन ज्योतिबाच चलन कैकाच्या नाकाला झोंबले कैवारी ज्योतिबा लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले या कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत आहे गीताचा ही शेवट आहे आणि म्हणून आडवा धावला आडवाया धावला ज्योतिबा चरता आडवाया धावला ज्योतिबा चरता पेशवा इतला कर्मठांचा तथा जथा आणि म्हणून शेवटच्या वाक्यामध्ये लिहिलं आहे आडवाया धावला ज्योतिबा चरथा आडवाया धावला ज्योतिबा चरथा पेशवाई तला कर्मठांचा जथा पेशवाई तला कर्मठांचा जथा पेशवाई तला ज्योतिबाची किती विष्णू या भारती ज्योतिबाची किती विरोधी पावले दाबले कैवारी ज्योतिबा लाभले कैवारी वाहणारे अश्रू थांबले कैवारी ज्योतिबा लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा कैवारी लाभले ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले चौकाचे सुशोभीकरण तसेच भव्य दिव्य असा पुतळा त्यासोबतच येणाऱ्या काही दिवसामध्ये क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांचा देखील पुतळा त्यांच्याच बाजूला आपण परभणीमध्ये पाहणार आहोत. अशाच पद्धतीची रचना आणि सुशोभीकरण परभणी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच पुतळा समितीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष तथा सदस्य यांच्या प्रयत्नाने विश्ववंदनीय महात्मा फुले आणि विश्ववंदनीय माता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दोघांच्याही पुतळ्याचं
त्या ठिकाणी अनावरण होणार आहे. परंतु दिलेला शब्द पाळण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये हा पुतळा करण्यासाठी जो प्रयत्न परभणीमध्ये झालेला आहे त्याची खरोखरच आपण सर्वांनी मनापासून दाद देणं आवश्यक आहे. एवढ्या कमी वेळामध्ये असा दिमागदार सोहळा आयोजित करून महामानवांना वंदना करण्याची ही संकल्पना पुतळा समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी केलेल्या प्रयत्नाची फलनिश्चिती आहे. आणि त्यासोबतच परभणी महानगरपालिकेने जो पुतळा एका छोट्याशा जागेत होता तिथेच माननीय वरपुडकर साहेब यांच्या कल्पकतेतून भव्य दिव्य अशा स्टेडियमच्या प्रांगणामध्ये तो सोहळा जिकडून जिल्हा परिषदेची देखणी अशी इमारत आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येकासाठी शहरातल्या प्रत्येकासाठी आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला नेहमी नेहमी सदैव विश्ववंदनीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आठवण व्हावी हा जाज्वल्य इतिहास समाजाच्या समोर व्हावा अशा स्वरूपाचा हा पुतळा आणि या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होत आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये जिथे शाल श्रीफळ अशा भार असतो तिथेच पुण्याचं वैभव ज्यांनी शिक्षणाच्या गंगा घरोघर पोहोचवली असं आपण भाषणात नेहमी म्हणतो त्या महात्मा फुले यांच्या चरणी वंदन करण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पहिल्यांदा महात्मा फुले पगडीपासून सुरुवात केली आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा विश्ववंदनीय महात्मा फुले यांची पगडीच ते कार्यक्रमामध्ये वापरतात आणि तशा प्रकारचा मापदंड त्यांनी निर्माण केलेला आहे. अशा या ज्येष्ठ नेत्याच्या हस्ते महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा नेता महाराष्ट्राच्या दीनदुबळ्या सर्व जनतेचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सर्वांसाठी प्रेरणा असणारं हे व्यक्तिमत्व माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आज मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न होत आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. परभणी नगरीमध्ये जे मानवाचे पुतळे उभे आहेत त्या सर्व पुतळा समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांना हा सन्मान मिळाला आणि त्या मिळालेल्या पदाचं ज्यांनी फलश्रुती केलेली आहे आपल्या जनतेसाठी अविरत काम करणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकमान्य नेते माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या समितीच्या वतीनं सर्व महामानवांचे पुतळे निर्माण झाले हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा सोहळा आहे. बसस्टँडच्या जवळ असणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असो विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो त्यासोबतच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांचा पुतळा असो किंवा आज होणारा हा सोहळा म्हणजेच विश्ववंदनीय महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे. या सर्वांचं श्रेय माननीय वरपुडकर साहेब आणि त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी नाव घेणं खरं तर शक्य नाही परंतु त्यांच्या विचाराला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याला हे श्रेय जातं कार्यकर्त्याला श्रेय जातं सामाजिक चळवळीत वावरणाऱ्या प्रत्येकाला हे श्रेय जातं ज्यांच्या रूपानं हे सगळं काही या ठिकाणी संपन्न होत आहे. आज
माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि सुशोभीकरण केलेल्या भव्य दिव्य अशा चौकाचं उद्घाटन होत आहे. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळात त्यांच्याच बाजूला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या देखील पुतळ्याचं अनावरण होण्याचा मानस आहे आणि त्यासाठी जागा देखील ठेवण्यात आलेली आहे. आणि आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत ते माननीय देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी होईल आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत त्यांच्या साक्षीनं. तत्पूर्वी मी शाहीर लहाडे आणि त्यांच्या समूहाला विनंती करतो की आपण पुन्हा एकदा एक प्रबोधनपर गीत सादर करावं. स्टेजच्या बाजूला ज्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण होत आहे त्या ठिकाणी सैनिकी शाळेचे विद्यार्थी हे मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत. त्या विद्यार्थ्यांचं देखील मनापासून कौतुक आणि हार्दिक स्वागत. या ठिकाणी अवघ्या 5 मिनिटाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर बोलायचं का? बोला. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तेव्हा एक शेवटचं क्रांतिकारी गीत हा सगळा समाज आणि ज्यांच्या भव्य अशा पुतळ्याचं अनावरण होणार आहे त्यांच्या आज मैदानो मे उतर महात्मा फुले और बाबा साहब इनके नाम पे ये सब बहुजन समाज मैदानों में उतरने के लिए तैयार है, उतर गया है. इसलिए कहता हूं आज मैदानों में उतर आएंगे, आज मर जाएंगे, मिट जाएंगे, फूले भीम जी के नाम पे ये सभी बहुजनों ने किया है फैसला, ये सभी बहुजनों ने किया है फैसला. आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करून आपल्याला विनंती करतो की आपण इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी थांबवा. यानंतर परत आपण हा कार्यक्रम संपल्यावर परत एकदा प्रबोधन गीताचा कार्यक्रम घेणार आहोत. आपल्या सर्व संचाचे मी आभार व्यक्त करून आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरून थोडीशी जागा रिकामी करावी. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये वसमत रोडवरून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते देशाचे लाडके नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असो, बहुजनांच्या हिताचे प्रश्न असो, या सर्व विषयावर दिवस रात्र मेहनत करणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांच्या सर्व त्यांच्या सोबत सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन होईल. मी सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचं थेट आगमन होईल आणि त्या ठिकाणी पुतळा समितीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, महानगरपालिकेच्या महापौर माननीय मीनाताई वरपुडकर त्यांच्या समवेत उपमहापौर माननीय सय्यद समी उर्फ माजूलाला आणि सभागृह नेते माननीय भगवानरावजी वाघमारे, स्थायी समिती सभापती माननीय श्री सुनीलजी देशमुख, माननीय विरोधी पक्ष नेते
विजयरावजी जामकर साहेब, सर्व सन्माननीय मनपा सदस्य आणि उपस्थित असणारे सर्व पुतळा समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या करकमलांनी या भव्य दिव्य अशा पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होत आहे आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या सैनिकी स्कूलचे हे भविष्यातील जवान मोठ्या त्यांच्या सुंदर अशा गणवेशामध्ये तयार आहेत आणि म्हणून आज बाहेर उभ्या असणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी असणाऱ्या चेअरवर आसनस्थ व्हावं. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कुशल नेतृत्वानं बहुजनांच्या विचारानं पेटून उठलेलं हे नेतृत्व ज्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज, विश्व महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा तमाम महामानवांच्या विचारांना समर्पित आयुष्य जगलं ते देशाचे लाडके नेते माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आज परभणी नगरीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे. आद्य क्रांतीचे जनक ज्यांनी समस्त मानवांना समता शिकवली, बंधुता शिकवली, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपले गुरु मानतात ते महात्मा फुले यांच्या भव्य अशा पुतळ्याचा अनावरण सोहळा आपल्या नगरीमध्ये होतो आहे. समस्त बहुजन विचारांची प्रेरणा आणि समस्त मानव कल्याणाचा विचार देणाऱ्या महात्मा फुले यांच्या चरणी ही एक वेगळी अभिवादन असेल आजच्या या निमित्तानं. आणि परभणी महानगरपालिकेच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन भव्य अशा स्वरूपात करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत असणारे सर्व प्रमुख मान्यवर यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. माननीय आमदार बाबाजानी दुरानी साहेब, माननीय आमदार विजयरावजी भांबळे साहेब, माननीय आमदार मधुसूदनजी केंद्रे साहेब, माननीय आमदार रामरावजी वडकुते साहेब या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्यासोबतच विरोधी पक्ष नेते आणि तरुणांचं तरुण तडपदार नेतृत्व माननीय धनंजयजी मुंडे साहेब हे देखील माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या सोहळ्याला साक्षीदार व्हायचं आहे. विश्ववंदनीय ज्यांनी संपूर्ण जगाला समतेचा संदेश दिला त्या महात्मा फुले यांचा सोहळा पुतळ्याचा सोहळा परभणी नगरीमध्ये संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याला उपस्थित असणारे देशाचं लाडकं नेतृत्व ज्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरण केली असे देशाचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होत आहे. माननीय साहेबांचं आगमन पुतळा परिसरात झालेलं आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. देशाचे लाडके नेते, बहुजनांचे नेते, देशाच्या शेतकऱ्याचे नेते आणि सर्व मान्य नेते, देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि बहुजन विचाराची ही तोफ माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या करकमलांनी या सोहळ्याला सुरुवात होत आहे. माननीय साहेबांची उपस्थिती येणाऱ्या काळामध्ये या महामानवांच्या रूपानं इतिहासामध्ये नोंदवली जाईल. आपल्या सर्वांना मी या क्षणाच्या निमित्तानं विनंती करेल की ज्यावेळेस साहेब पुतळ्याचं अनावरण करतील त्यावेळेस प्रचंड टाळ्यांच्या गजरात आणि आपल्या घोषणांमध्ये आपण विश्ववंदनीय महात्मा फुले यांच्या चरणी अभिवादन देणार आहोत. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्वागत करण्यासाठी परभणीच्या प्रथम नागरिक महापौर मीनाताई वरपुडकर आणि परभणी महानगरपालिका तसेच पुतळा समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर विश्ववंदनीय महात्मा फुले यांना वंदन करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. आपल्या सर्वांना विनंती करेल त्यावेळेस आपण प्रचंड घोषणा देऊन हा आपल्या घोषणांचा गगनात भिडेल असा आसमंतात भिडणारा आवाज आणि आपल्या घोषणांनी महामानवांच्या चरणी वंदन आपण करायचं आहे. आज परभणी नगरीला मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये महात्मा फुले यांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्यांचं समतेची शिकवण असो, न्यायाची शिकवण असो, बंधुत्वाची शिकवण असो, तुम्हाला सर्वांना या सर्व महामानवांनी दिलेले आहे. छत्रपती शिवराय, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, क्रांतीमाई सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांनी
महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। हा पुतळा केवळ पुतळा नसून हा जाज्वल्य आणि जिवंत इतिहास आहे। या जिवंत इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात। माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या करकमलांनी या सोहळ्याला सुरुवात होत आहे। माननीय साहेबांचं आगमन पुतळ्याच्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी पुतळा समितीचे अध्यक्ष ज्यांनी परभणी शहरात हे सर्व जे पुतळे उभे राहिलेत त्या सर्व पुतळ्यांचं अध्यक्षपद भूषवलं ते परभणी जिल्ह्याचे लोकमान्य नेते माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, त्यांच्यासोबत परभणीचा प्रथम नागरिक महापौर मीनाताई वरपुडकर आणि सर्व मान्यवर त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचं लाडकं नेतृत्व महात्मा फुले यांच्या चरणी वंदन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि आज 19 सप्टेंबर 2019 परभणीच्या इतिहासामध्ये हा सोहळा रंगणार आहे आणि या सोहळ्यानं या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जावं असा हा आजचा दिवस। ज्या महात्मा फुलेंनी पहिल्यांदा स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, स्त्री क्रांतीची सुरुवात केली, सरकारला जाब विचारला आणि ज्या पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे सर्व सनातनी वृत्तीचे लोक राहत होते तिथे बहुजन विचारांची मशाल पेटवली अशा महामानवांना वंदन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। सर्व माता भगिनींचा उद्धार करणाऱ्या महात्मा फुले यांच्या चरणी आपण वंदन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे। तोफांच्या सलामीनं आकाश सर्व आकाशामध्ये तोफांची सलामी देत विश्व वंदनीय महात्मा फुले यांच्या चरणी आपण वंदन करत आहोत। माननीय साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि म्हणून आजचा हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जावा आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण घोषणा देत महात्मा फुले यांना वंदन करायचं आहे। महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा। अशा या विश्व वंदनीय महामानवांना वंदन करण्यासाठी माननीय नामदार देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि समस्त परभणीचे लाडके नेते ज्यांनी या पुतळ्या उभारणीमध्ये आपला मोलाचा वाटा उभारला अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। परभणी शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची निर्मिती असो, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो, हरित क्रांतीचे प्रेरणेते वसंतरावजी नाईक साहेबांचा पुतळा असो आणि आता समतेचे पुरस्कर्ते महानायक क्रांतीसूर्य क्रांतीबा महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा असो या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आणि या पुतळ्याची निर्मिती परभणी शहरात करणारे माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा देखील सोहळा संपन्न होत आहे। याचा आम्हा सर्व परभणीकरांना अभिमान वाटतो आहे। आज देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। साहेबांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। आज परभणी नगरीला सुवर्ण अक्षराने हा दिवस लिहिला जाईल। जिथे माणूस माणसाला माणूस म्हणत नव्हता त्या काळामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्वांची ही चळवळ तुम्हा आम्हाला मानव मुक्तीकडे घेऊन गेली आणि मानव मुक्तीचा हा लढा आज स्वाभिमानाकडे वळलेला आहे। समतेची शिकवण घेत संघर्ष करत आयुष्यभर हे रान पेटवत या महामानवाच्या विचारांनी आजपर्यंत तुम्हा आम्हाला सन्मान मिळत आलेला आहे। विश्ववंदनीय महात्मा ज्योतिराव फुलेंचा, विश्ववंदनीय क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा। परभणीच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा इतिहास तुम्हा आम्हाला या पुतळ्याच्या रूपानं साक्षीदार असणार आहे। आजच्या दिवशी देशाचे लाडके नेते माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हाताने आज हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण सर्वजण मिळून अभिवादन करत आहोत। क्रांती ज्योती महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विश्वरत्न डॉ
डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहूजी महाराजांचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, या महामानवांना वंदन करत क्रांती सूर्य, क्रांतीवा, क्रांती नायक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांचा अनावरण संपन्न झालेला आहे। देशाचे लाडके नेते, आयुष्यभर बहुजन चळवळीला समर्पित नेतृत्व माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आपल्या परभणी नगरीमध्ये संपन्न होत आहे। माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब, माननीय माजी मंत्री सुरेश रावजी वरपुडकर साहेब, माननीय आमदार बाबाजानी दुरानी साहेब, माननीय आमदार विजयरावजी भांबळे, माननीय माजी मंत्री फौजिया खान ताई, माननीय आमदार रामरावजी वडकुते साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये इतिहासाचं सुवर्ण पान परभणी नगरीची शान असणाऱ्या या भव्य पुतळ्याचं अनावरण महात्मा ज्योतिराव फुलेंचा। आपण सर्वांनी या गगनभेदी घोषणामध्ये सहभागी व्हायचं आहे। आजच्या दिवशी आपल्या अस्मितेचं प्रतीक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण संपन्न होत आहे। या सुंदर अशा क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। तुम्हा आम्हाला या इतिहासाचं सुवर्ण पान आजच्या दिवशी लिहिताना माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्वांची उपस्थिती प्रेरणादायी आहे। यांच्या सोबत उपस्थित असणारे सर्व मान्यवर माननीय धनंजय भाऊ मुंडे साहेब, आदरणीय महापौर मीनाताई वरपुडकर, पुतळा समितीचे अध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, आदरणीय आमदार विजयरावजी भांबळे, बाबाजानी दुरानी साहेब, आदरणीय वडकुते साहेब, आदरणीय मधुसूदनजी केंद्रे, परभणी नगरीचे माजी महापौर प्रताप भैया देशमुख आणि समस्त महानगरपालिकेचे सन्माननीय सदस्य यांचं मी सभास्थळी हार्दिक स्वागत करतो। या ऐतिहासिक पर्वाला आजच्या दिनी आपण सर्वजण साक्षीदार आहात। हा दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय नामदार देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या करकमलांनी आज परभणी नगरीच्या वैभवामध्ये ज्या दिमागदार थाटामध्ये आपण सर्वजण या सोहळ्याची वाट पाहत आहोत, त्या सोहळ्याला महानगरपालिकेनं आपल्या सर्वांसाठी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज या ऐतिहासिक दिनी आपल्या सर्वांना माहित आहे देशामधले क्रांतिकारी निर्णय, धाडसी निर्णय घेण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आहे। वेळ प्रसंगी सत्ता गेली तरी चालेल, परंतु बहुजनांच्या विचारासाठी आयुष्यभर झटणारा नेता, आयुष्यभर तरुणांसाठी प्रेरणा असणारा नेता, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करणारा नेता महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना समर्पित आयुष्य जगणारा नेता, आमच्या सर्वांची प्रेरणास्थान माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन होत आहे। आपण सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे। आज या क्रांती दिनी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आयुष्यभर हा लढा लढलेला आहे। पवार साहेबांचं हे नेतृत्व संपूर्ण देशाला बहुजन विचारांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना समर्पित असं नेतृत्व आहे। आपण सर्वांनी माझ्या सोबत घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा। आपल्या सर्वांना माहित आहे देशाच्या या लाडक्या नेतृत्वानं तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा दिली। आयुष्यभर समर्पित आयुष्य जगणारं हे नेतृत्व क्रांतीच्या दिशेनं आपलं आयुष्य झिजवत आहे। अशा या महान नेत्याच्या हस्ते आजचा दिन परभणी नगरी इतिहासाच्या सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। या स्टेजवर मंचावर माजी महापौर आदरणीय प्रताप भैया देशमुख यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आदरणीय भगवान रावजी वाघमारे, आदरणीय बाळासाहेबजी देशमुख आणि त्यांच्या समोर असणारे सर्व मान्यवर माजी खासदार आदरणीय